बुलढाण्यातील शेगाव पोलीस स्थानकावर अज्ञात समाजकंटकांचा हल्ला, फर्निचर आणि सामानाची तोडफोड, 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल। वाळू उपशामुळे खड्डा झालेल्या पाण्यात बुडून 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू, बीडच्या गेवराई तालुक्यातली घटना, वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी। राजशाही असती तर पायाखाली चिरडलं असतं, उदयनराजेंचा शिवेंद्र राजेंना इशारा, तर खंडणीमुळे एमआयडीसीची वाढ खुंटली, शिवेंद्र राजेंचा पलटवार। ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतीत अंतरिम अहवाल मागासवर्ग आयोगाकडून मुख्यमंत्र्यांना सादर, उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। किरीट सोमय्या हल्ला प्रकरण चिघळण्याची शक्यता, हल्लेखोर शिवसैनिकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा, भाजपची मागणी। भारतरत्न लता मंगेशकर पंचतत्वात विलीन, देशभरात शोक, संसदेमध्ये आज श्रद्धांजली वाहिली जाणार, माझावर आज दिवसभर लता दिदींच्या आठवणींना उजाळा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।